अध्यक्ष सुरेश गायकवाड़, उपाध्यक्ष असीम बांगी, सचिव करण भोसले, सहसचिव अनिता रणशृंगारे, खजीनदार अविनाश काळे यांचा सोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत यश संपादन केल्यामुळे बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला, तर पॅनल प्रमुख ॲडव्होकेट संजीवजी सदाफुले यांचाही बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अजित गादेकर, शाहूराज प्रतिष्ठानचे कांत उघडे, अजय रणशृंगारे, शताब्दी कुमार दोड्यानूर, रविराज सर्वदे, चंद्रसेन गायकवाड, सत्यजित वाघमारे, रमाकांत नडगिरी, बाबा निशाणदार, अतिश बनसोडे, संजय बनसोडे, प्रमोद चंदनशिवे, अमोल सोनोडे, मल्लू रामशेट्टी, आकाश कांबळे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतकुमार साबळे, अभि कांबळे, विजय गादेकर, अमोल शिंदे, अप्पा कांबळे, सूरज कांबळे, अजिंक्य कांबळे आदी उपस्थित होते. सातत्यानं काम करत असताना मी बघतोय त्यांच्याकडे गर्दी होताना दिसते, ही आपल्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. परंतु न्यायालयात काम करत असताना तुमच्यासारखे सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य कुटुंबातली माणसं असतील, याचक म्हणून आमच्याकडे ज्यावेळी येतात तेवढ्याच तडपेनं आणि तेवढ्याच आत्मीयतेनं तुमचं काम करताना मला दिसत आहे. बरोबर आपण यापुढे देखील काळात असंच काम करत राहूया आणि तुमच्या मनातले प्रश्न असतील किंवा तुमच्या भोवती रेंगाळलेले प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करूया. माझ्यासमवेत माझे सहकारी असीम बांगी उपाध्यक्ष पदासाठी निवडून आले, त्यांचाही सन्मान केला. सचिव पदासाठी करण भोसले याचाही सन्मान केला. सर्वसामान्य कुटुंबातल्या आमच्या सहसचिवा माझ्या भगिनी अनिता रणशिंगारे यांचाही सन्मान केला. आणि त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र होते जो अविनाश काळे त्याचाही सन्मान तुम्ही केलेला आहे. खरोखर तुमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीने केलेला सन्मान हे आमच्यासाठी खूप मुठ्ठी भरारी देणारा असतो आणि हा सन्मान हा सत्कार आमच्या सदैव स्मरणात राहील एवढी ग्वाही देतो. आणि आपण सगळेच असेच एकमेकाशी कटिबद्ध राहूया आणि तुमचे अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, सगळे ज्यांनी हा सन्मान करण्यासाठी परिश्रम घेतले, कष्ट घेतले, त्या सगळ्यांचे मनपूर्वक